नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमधून चर्चा करणार आहे संपूर्णपणे तुमच्या फीस संदर्भात। तर प्रत्येक मुलाला हाच प्रश्न आहे की आम्ही तर पूर्ण फी भरलेली आहे, तरी पण आम्ही 0 रुपये फी का टाकायची असते, किंवा जर आम्हाला एवढी एवढी फी आहे तर आम्ही किती फी टाकायची। तर याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि एक व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण का जेणेकरून तुमच्यासारख्याच अजून एखाद्याला जर अडचण असेल त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी नक्कीच मदत होईल। जर तुमच्या मित्रांनाही अशा प्रकारच्या अडचणी असतील तर तुम्ही आपला हा व्हिडिओ तुमच्या कॉलेज ग्रुपला नक्कीच शेअर करू शकता। तर तुम्ही अजूनही रिन्युअलचा फॉर्म भरला नसेल तर रिन्युअलचा फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच उपलब्ध आहे। तर त्याची लिंक तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओमध्ये जाऊनसुद्धा पाहू शकता। तर रिन्युअलचा फॉर्म कसा भरायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग किंवा डिग्रीसाठी तो पण व्हिडिओ आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा व्हिडिओ कालच बनवलेला आहे। तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या, त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अत्यंत सोपे होऊन जाईल। तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात, परंतु त्यापूर्वी तुम्ही जर महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता, कारण का या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे महाडीबीटी स्कॉलरशिपला अप्लाय करणार आहात त्याबद्दलची तुम्हाला कोणती जरी अडचण आली तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ती नक्की सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात। तर मी आलेलो आहे महाडीबीटी स्कॉलरशिप या वेबसाईटवरती। तुम्हाला मी आत्ता सांगतो तुम्ही कोणत्या कॅटेगरीने कशी फी टाकायची आहे। तर जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, म्हणजे जे राजश्री छत्रपती शाहू शिक्षण शुल्क योजनेचा म्हणजे EBCचा भाग घेणार आहेत, त्यांनी जेवढी फी भरलेली आहे तेवढी टाकायची। तर मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे, आणि जर बाकीची जर तुम्ही SC कॅटेगरीचे असताल, ST कॅटेगरीचे असताल किंवा VJNT कॅटेगरीचे असताल तर त्यांनी जेवढी त्यांनी 0 फी टाकायची असते, 0 रुपये फी भरली आहे म्हणून असं टाकायची असते। तर ती का टाकायची असते तर मी तुम्हाला एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून दाखवतो आणि मी तुम्हाला एक उदाहरणसुद्धा देतो, त्यामुळे तुम्हाला किती फी म्हणजे का तुम्हाला 0 फी टाकायची असते तर त्याबद्दलची नक्कीच एक गायडन्स मिळेल। तर मी एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून घेत आहे। तर लॉग इन यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे। तर मी तुम्हाला जातो त्यांनी जो मागच्या वर्षीचा फॉर्म भरलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला घेऊन जातो। तर तुम्ही इथे पाहू शकता चेक रिडीम जर स्टेटस केलं तर हे तुम्हाला दोन बँक अकाउंटमध्ये पैसे देतात। एक तर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या अकाउंट म्हणजे कॉलेजचं तुमचं जे बँक अकाउंट असतं त्यामध्ये फीस जात असतात, किंवा तुमच्या स्टुडंट म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येत असतात। तर या विद्यार्थ्याचं तुम्हाला सांगतो, या विद्यार्थ्याने केलेलं आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट, याला अप्लाय केलं आहे आणि याला फी आहे 90,000 रुपये। तुम्ही इथे बघू शकता की 90,000 रुपये या विद्यार्थ्याला फी आहे। तर हा या विद्यार्थ्याने फी किती पे केलेली आहे, 75,000 रुपये। जर त्यांनी 75,000 रुपये पे केली तर OBC कॅटेगरीला किती फी तुम्हाला मिळत असते, तर निम्मी फी तुम्हाला रिटर्न मिळत असते आणि 75,000 रुपये फी पे केली आहे। तर काय होतं, जर तुम्ही बऱ्यापैकी जे महाराष्ट्रातले स्टुडंट आहेत तर 80-90% स्टुडंट हे पूर्ण फी भरत नाही, कारण का जे कॉलेज असतं तुमचं ते तुम्हाला हाफ फी पे करायला होत असतं। जर तुम्ही डिप्लोमाला समजा जर ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, तो जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतले तर तुम्हाला फी असते 55,000 रुपये, सर्वसामान्य फी 55,000 रुपये असते। तर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट फी किती भरतात तर ते 25,000 रुपये फी भरतात आणि 25,000 रुपये त्याला एक गव्हर्नमेंट देत असतं। तर हे विद्यार्थी 25,000 रुपयेच फी भरतात आणि तुम्हाला वाटतं की आम्ही सगळी फी भरली तरी पण आम्ही असं काय करायचं आहे। जे कास्टचे विद्यार्थी आहेत, समजा जर तुम्ही SC कॅटेगरीचा असाल किंवा VJNT कॅटेगरी स्टुडंट असतात तर ते फी किती भरतात, ते फी पे भरतात 4-5,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये। तर अशा प्रकारे आहे, तुम्हाला काय करायचे, सर्व जर तुम्ही कास्टचे विद्यार्थी असतात तर तुम्हाला सर्व आधी चेक करायचे, तुम्ही जर तुमच्या वर्गातला एखादा ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर तो फी किती भरतो, तर तो फी तुमच्यापेक्षा 100% तो फी जास्तच भरत असतो, कारण का त्याला हे गव्हर्नमेंट पैसे देत नाही। तर अशा प्रकारचे आहे, त्यामुळे जर तुम्ही 4,000 रुपये भरले किंवा 5,000 रुपये भरले तर वरचे 50,000 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट देत असतं, आणि जेव्हा तुम्ही 0 रुपये फी टाकता तेव्हा ते 50,000 रुपये हे कॉलेजच्या अकाउंटमध्ये जातात, त्यामुळे तुम्ही इथे 0 फी टाकायचं असतं। जर तुम्ही टाकलं की आम्ही 25,000 रुपये भरणार आहे,
तर ते 25,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात आणि त्यामुळे ते कॉलेजला परत काढून तुमच्याकडून घेण्यासाठी अवघड जातं. कारण का तुम्ही इथं तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले तर कॉलेजला काय देणार नाही, त्याकरता तिथं कॉलेज तुम्हाला सांगत असतं की 0 रुपये फी टाका. तर या विद्यार्थ्याचं तुम्हाला मी उदाहरण देतो, तर याला 90,000 रुपये फी आहे, तर यांनी 75,000 जर टाकलं तर त्याच्या ज्या विद्यार्थ्याला असतात त्याला 29,000 रुपये येणार आणि कॉलेजला किती येणार, फक्त 15,000 रुपये. कारण काही 75 भरले, फी किती आहे 90, तर 15,000 रुपये हे कॉलेजला जाणार. तर अशा प्रकारचे त्याला दोन जेवढे तुम्ही फी टाकतात त्याच्यानुसार तुम्हाला येते कॉलेजला किती जाणार आणि तुम्हाला किती येणार, याचा संपूर्ण खेळ अवलंबून असतो. त्यामुळे VJNT SC कॅटेगरी ST कॅटेगरी यांनी आधी अगोदरच फी कमी भरलेली असते, त्यामुळे त्यांना तिथे 0 रुपये टाकायचे असते. त्यामुळे जेणेकरून जी वरून स्कॉलरशिप येणार आहे ती कॉलेजच्या अकाउंटवरती जमा होईल, त्याकरता तिथे 0 रुपये फी टाकायची असते. जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असतात त्यांनी आधीच त्यांना किती फी येत असते, 25,000 रुपये गव्हर्नमेंटकडून, म्हणजे निम्मी फी ही गव्हर्नमेंटकडून येत असते. त्यामुळे त्यांनी किती निम्मी जर भरली तर निम्मी पैसे हे बरोबर त्यांच्या कॉलेजच्या अकाउंटवरती जमा होतात. त्यामुळे जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांनी किती जेवढी फी भरलेली आहे तेवढी फी तिथे टाकायची असते. तर अशा प्रकारचं तुम्ही जे फी टाकतात त्याच्यावरच ती संरचना सगळं अवलंबून आहे. तर जर मी तुम्हाला आता सांगितलं एक सर्वसामान्य स्थिती, जर तुम्ही जर खरंच जर पूर्ण फी भरत असाल तर तुम्ही आता तुमच्या कॉलेज सेक्शन जे स्कॉलरशिपचं सेक्शन असतं तिथे जाऊन विचारायचं की आम्ही इथे 0 रुपये टाकायची की आम्ही जेवढी फी भरलेली आहे तेवढी टाकायची. कारण का शेवट जे तुमची जी वैयक्तिक पातळीवरती जर तुम्ही जेवढी फी भरत असाल ती काही मला माहिती नाही. एखादा विद्यार्थी पूर्णसुद्धा समजा जरी कास्टचा विद्यार्थी असेल तरी तो पूर्ण फी भरू शकतो. तर अशा प्रकारची सर्व स्थिती आहे. जर तुम्हाला एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं होतं, अजूनही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याकरता जरी मदत होईल. जर तुम्हाला जर तुमच्या कॉलेजच्या मित्रांना सुद्धा जर अशा प्रकारच्या अडचणी असतील तर आपला चॅनल कॉलेजच्या ग्रुपवरती नक्कीच पाठवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांसुद्धा फायदा होईल. जर तुम्ही अजूनही आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जर MHADBT स्कॉलरशिप नावाने टेलिग्रामवरती जर तुम्ही तो जॉईन केला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्कीच तो ग्रुप जॉईन करा, कारण का ज्या छोट्या मोठ्या अपडेट असतात MHADBT रिलेटेड त्या मी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून देत असतो. तर धन्यवाद मित्रांनो, जय शिवराय.